वी लर्न इंग्लिश स्पीकिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या ह्या लेसनमध्ये आपण वर्ब्स म्हणजे क्रियापद म्हणजे वर्ब्स म्हणजे काय, वर्ड दॅट ॲक्च्युली शोज द ॲक्शन ऑर ॲक्टिव्हिटी ऑफ सब्जेक्ट अँड इट गिव्स कम्प्लीट मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणजे ज्या शब्दातून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि क्रिया नेमकी काय होते हे दर्शवलं जातं त्याला आपण मेन वर्ब्स असे म्हणतो. आता आपण वर्ड दॅट डिस्क्राईब द सिच्युएशन ऑर स्टेट ऑफ द सब्जेक्ट इज कॉल्ड ऑक्झिलरीज ऑर हेल्पिंग वर्ब. ज्यामुळे आपल्याला सब्जेक्टची परिस्थिती लक्षात येते म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर हे कोणत्या अवस्थेत आहे हे आपल्याला कळतं त्याला आपण हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स असे म्हणतो. हां, ते ऑक्झिलरी वर्ब असतात. हेल्पिंग वर्ब्स कॅननॉट स्टँड अलोन इन द सेंटेन्स. काहीच हे मुद्दाम मी लिहून घेतलेलं की जेणेकरून आपल्याला चांगलं समजण्यासाठी लक्षात राहण्यासाठी. हेल्पिंग वर्ब्स कॅननॉट स्टँड अलोन इन द सेंटेन्स. आता आपल्याला हेल्पिंग वर्ब बरोबर मेन वर्ब यूज करावंच लागतं. आता इथे त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. राहुल इज, हां आपण प्लेइंग लिहिलेलं नाही आहे थोडा वेळ. राहुल इज, राहुल सब्जेक्ट, इज काय झालं हेल्पिंग वर्ब. काय करतोय ते काहीच कळत नाही आहे, सेंटेन्स कम्प्लीट नाही झालं आपलं. राहुल इज, राहुल आहे, राहुल इज काय करतोय काहीच कळत नाही आहे याच्यात आपल्याला. राहुल इज प्लेइंग हे मेन वर्ब्स आहे. प्लेइंग हे म्हणजे राहुल इज प्लेइंग म्हणजे तो खेळत आहे हे सेंटेन्स कम्प्लीट झालं म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे. मेन वर्ब्समुळे क्रिया पूर्ण होते. आता वर्ब्स आपण क्रियापद वर्ब्स फर्स्ट विल बी अंडरस्टँड व्हॉट इज वर्ब. डिस्क्राईब द ॲक्शन ऑर द स्टेट ऑफ सब्जेक्ट. वर्बमुळे आपल्याला सब्जेक्ट कोणती ॲक्टिव्हिटी करतोय कोणत्या अवस्थेत आहे हे समजते त्याला आपण वर्ब्स असे म्हणतो. आता आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्समधले तीन फॉर एक्झाम्पल बघूया. रीटा इज हॅपी. रीटा सब्जेक्ट इज हेल्पिंग वर्ब. हॅपी काय आलं मेन वर्ब्स. क्रिया पूर्ण झाली. रीटा इज हॅपी. ती रीटा आनंदी आहे. रीटा आनंदी आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये झालं. पास्ट टेन्समध्ये हे वाक्य कसं होईल. रीटा वॉज हॅपी. हॅपी क्रिया पूर्ण झाली. रीटा वॉज. आता आपण रीटा वॉज लिहिलं असतं सेंटेन्स आपलं कम्प्लीट नाही होत आहे. हेल्पिंग वर्ब आहे सब्जेक्ट आहे पण मेन वर्ब नाही आहे क्रिया कम्प्लीट नाही होत. रीटा वॉज हॅपी. रीटा आनंदी होती. आणि फ्युचर टेन्समध्ये कसं बनेल. रीटा विल बी हॅपी. फ्युचर टेन्समध्ये हे सेंटेन्स असं बनेल. आता आपण प्रेझेंट टेन्समध्ये कुठले हेल्पिंग वर्ब्स येतात. इज एम आर हॅज हॅव हॅज बीन हॅव बीन डू डज कॅन शुड मस्ट एक्सेट्रा. हां, पास्ट टेन्समध्ये कुठले येतात ते आपण पहिले फर्स्ट बघूया. हेल्पिंग वर्ब्स पास्ट टेन्समधले वॉज वर डीड हॅड हॅड बीन कुड हॅव शुड हॅव. फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब्स विल हॅव टू एक्सेट्रा. हे मॉडेल वर्ब्स आहे. हे आपण नंतर बघणारच आहे गाईज. त्याच्यानंतर चांगलं लक्षात येण्यासाठी आपण इथे मी आपण वर्ब्स मेन वर्ब्स आणि ॲक्शन. आता ॲक्शन वर्ब्स आपण ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय. ॲक्शन मेन वर्ब्समध्ये जी क्रिया चालू आहे जी क्रिया दाखवतो आहे म्हणजे तुम्ही काय करता ते खा. तुम्ही पळता ते रडता ते हसता ते खाता ते वाचता ते उड्या मारता ते काय करता ते जी क्रिया दाखवली जाते त्याला ॲक्शन वर्ब्स असे म्हणतात. आलं लक्षात. आणि ऑक्झिलरी वर्ब असं वर्बचे दोन. एक मेन वर्ब ॲक्शन वर्ब सेंटेन्स कम्प्लीट होतं. ऑक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब. त्यासाठी मेन वर्बमुळे काय क्रिया करतो हे समजतं आपल्याला. यासाठी एक फरक एक्झाम्पल घेऊया आपण. राहुल इज स्विमिंग. आता आपण ॲक्शन इथे ॲक्शन वर्ब्स काय येत आहे. राहुल इज सब्जेक्ट
हेल्पिंग वर्ब्स आणि ॲक्शन वर्ब्स म्हणजे मेन वर्ब्स. स्विमिंग ॲक्शन, मेन वर्ब मीन्स ॲक्शन, दोन्ही एकच आहे. स्विमिंग, राहुल स्विमिंग करतो आहे म्हणजे काहीतरी क्रिया दर्शवत आहे, त्यामुळे सेंटेन्स पूर्ण. आपण ज्या क्रिया करतो त्याला वर्ब्स म्हणतात. आलं लक्षात वर्ब्स म्हणजे काय? आता वर्ब्स आपण ईटिंग, रीड ईट, रीड राईट, रन जम्प. आता यामुळे कोणती क्रिया होते हे आपल्याला जे कळतं ना त्याला आपण ॲक्शन वर्ब्स असे म्हणतो. आता ॲक्शन वर्ब्समध्ये चिल्ड्रन रीड्स बुक रेग्युलरली. आता चिल्ड्रन्स काय करतात आहे? तर वाचतात आहे, बुक नेहमी पुस्तक वाचतात आहे. हे काय झालं आहे? ॲक्शन वर्ब्स. कुठली क्रिया होते? वाचण्याची क्रिया होते. चिल्ड्रन रीड्स बुक रेग्युलरली. गाईस, हे जे शब्द आहेत हे वर्ब्स, कुठल्याही सेंटेन्समध्ये छोटं मोठं वर्ब्स कुठल्याही सेंटेन्समध्ये येणारच. वर्ब्स शिवाय सेंटेन्स बनत नाही. छोटं हेल्पिंग वर्ब्स असू दे, मेन वर्ब असू दे, ॲक्शन वर्ब्स, कुठलंही वर्ब्स प्रत्येक सेंटेन्समध्ये आल्यानंतर आपला प्रत्येक वर्ब सेंटेन्समध्ये आपला वर्ब्स आल्याशिवाय सेंटेन्स कम्प्लीट होत नाही. म्हणून आपल्या सेंटेन्समध्ये वर्ब्स क्रियापद खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये ॲक्शन वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स दोन्ही पण एकच आहे. मॉडेल वर्ब्स हे आपण नंतरच बघणारच आहे. पण ज्याशिवाय गाईज, गाडी समजा तिचं इंजिन नसेल, तिला चाकं आहे पण मग गाडी चालणार नाही, त्याप्रमाणे वर्ब्स नाही आहे, सेंटेन्स आहे. मध्ये क्रिया काय काय करते, कुठले कुठल्या सेंटेन्समध्ये, कुठल्या प्रेझेंट प्रेझेंट टेन्समध्ये की पास्ट टेन्समध्ये, फ्युचर टेन्समध्ये, हे आपल्याला कशावरून कळतं? फक्त वर्ब्समुळे कळतं आपल्याला. हे जर नसेल वर्ब, आपल्याला ह्याच्यात क्रिया कळली नाही वर्बमुळे, वर्ब नसेल तर आपल्याला क्रिया कळणार नाही. सब्जेक्ट कुठल्या अवस्थेत आहे, कुठल्या स्थितीत आहे आणि तो काय करतो हे कळणार नाही आहे. म्हणून आपल्याला वर्ब्स आपल्या सेंटेन्समध्ये खूप महत्त्वाचे आहे. म्हणून ज्याप्रमाणे गाडीला इंजन नसेल तर गाडी चालणार नाही, तसं त्याप्रमाणे सेंटेन्समध्ये वर्ब्स नसेल तर सेंटेन्स कम्प्लीट होणार नाही आहे. आणि त्यासाठी प्रत्येक सेंटेन्समध्ये छोटं मोठं वर्ब्स असतातच गाईज. हे आपल्या चांगलं लक्षात राहण्यासाठी वर्ब्स म्हणजे काय, ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय, ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब्स एकच आहे. ॲक्शन वर्ब्स, ॲक्शन वर्ब्स कशाला म्हणतात तर तुम्ही खाणे, रडणे, क्राईंग, लाफिंग, बरे बरे जे तुम्ही धावणे पळणे जे ज्या गोष्टी असेल त्या सगळ्या ज्या क्रिया आपण करत असतो, जाणे येणे सगळ्यांना त्याला ॲक्शन वर्ब्स म्हणतात. ते मेन वर्ब असतं. आलं लक्षात? आणि गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, माझ्या परीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.